हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या त्रिशला कोळी यांच्या 9 वर्षाच्या मुलीला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दवाखान्यात जाण्यासाठी त्या घरातील काम आवरत होत्या, त्यावेळी घराच्या गेटमध्ये उतरलेल्या विजेचा धक्का बसल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगी, पती, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. घटनास्थळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कोळी यांच्यासह शेजारील मंगल अण्णासो कांबळे यांच्या घरातील गेटमध्येही विद्युत प्रवाह सुरू असल्याचं निदर्शनास आलं. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे.